हिंगला पुलाचे अर्धवट काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने केलं महायज्ञ आंदोलन. परभणी तालुक्यातील दुधना नदीवरील परभणी ते वाडी दमई रस्त्यावर असलेल्या हिंगला गावाजवळील पुलाचे काम गेल्या 2 वर्षांपासून अर्धवट असल्याने या पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात शास्त्रोक्त पद्धतीने अर्धवट झालेल्या हिंगला पुलावरील सुबुद्धी महायज्ञ आंदोलन केले. यावेळी करडगाव, सनपुरी, हिंगला वाडी, दमई आणि साडेगावतील ग्रामस्थ उपस्थित होते. परभणी तालुक्यातील दुधना नदीवर हिंगला येथे एक पूल आहे जो 4 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन झालं होतं. उद्घाटन झाल्यापासून या पुलाचं काम फक्त 1-1.5 वर्ष चाललं असेल. त्यानंतर हे जे पूल आहे हे 1.5 वर्षापासून बंद परिस्थितीमध्ये आहे आणि यामुळे या भागामध्ये जे 8-10 गावं आहेत त्याच्यामध्ये हिंगला आहे, वाडीदमे आहे, धारण आपलं सावंगी आहे, त्याच्यानंतर साडेगाव आहे, बोबडे टाकळी आहे, या 8-10 गावाच्या लोकांना 30-40 किलोमीटरचा प्रवास अतिरिक्त करून परभणीला यावं लागतं. त्यामुळे आमची मागणी होती की या पुलाचं काम करावं. सार्वजनिक बांधकाम विभाग हे राजकारण्याच्या दबावापोटी काम करत नाही हा आमचा आरोप आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ ह्या पुलाचं काम चालू करावं म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं आणि आज सार्वजनिक बांधकाम विभागाला परभणी मतदारसंघामध्ये जे काही रस्ते आहेत आणि जे काही पूल आहेत त्याचं अर्धवट काम तात्काळ सुरू करण्याची सुबुद्धी यावी म्हणून आज आम्ही सुबुद्धी महायज्ञ केलेला आहे. हे प्राथमिक आमचं जे आहे हे प्राथमिक आंदोलन आहे. या उपरे जर सार्वजनिक बांधकाम विभाग जर हे करायला तयार नसेल तर पुढचं आंदोलन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये सापं सोडणार आहोत. यांनी समजून घेतलं पाहिजे की हे गंभीर विषय आहे. जर हे समुदाय घेणार नसेल तर त्यांना वटणीवर आणण्याचं काम प्रहार जनशक्ती पक्ष भविष्यात करणार आहे. SBN मराठीसाठी अन्सारी मुस्तफा, परभणी.